नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे आणि आज आपल्यासोबत आहे हर्षवर्धन पाटील. सर, आता डायरेक्ट प्रश्न, आता भाजपमध्ये कसं वाटतं? भाजपमध्ये अतिशय छान वाटतंय, अतिशय आनंद वाटतोय आणि कुठेतरी एक केडर बेस पार्टीमध्ये गेल्याचा एक आनंद आहे. एक विजन असणारं नेतृत्व आहे, कार्यकर्त्याचा खूप मोठा संच आहे आणि प्रत्येक कामामध्ये क्लॅरिटी आहे, विचारामध्ये क्लॅरिटी आहे. कुठेही असं म्हणजे दगाफटका वाटत नाही, फसवणूक वाटत नाही आणि एकंदरीत सामाजिक आणि सार्वजनिक काम करायला निश्चितपणानं इथं वाव आहे. आपण बघतो की कार्यकर्ते जे आहे त्यांचा समज असा आहे की सत्तेत असताना घुसमट होत असतानाही तिथे थांबता, सत्ता गेल्यानंतर तुम्ही पक्ष सोडता, तर हा सगळा कार्यकर्त्यांचा समज आहे. पण याच्यावर नक्की तुमचं म्हणणं काय? नाही, असं नाही, मी काय सत्तेसाठी कधी कधी काम केलेलं नाही आहे. सत्ता कोणासाठी लागते? सत्ता ही जनतेच्या कामासाठी लागते. व्यक्तिगत काय माझी राज्य लेवलला मी कोण आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे, त्यामुळं सत्तेतून मला काय माझं नाव मिळवायचं आहे किंवा काय व्यक्तिगत मला काय त्याचा लाभ घ्यायचा आहे ह्याच्या पलीकडे मी गेलेला कार्यकर्ता आहे. पण आत्ता सत्तेचा प्रभाव असल्याशिवाय विकासाचा प्रभाव पोचू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला, हा एक झालं. दुसरं असं आहे की माझ्या आत्तापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड जर काढून बघितलं तर सत्ता आहे म्हणून आम्ही काम करत होतो आणि सत्ता नाही म्हणून आम्ही घरी बसलो होतो असं कधी घडलेलं नाही. जिथं काम करतो, जिथं शब्द देतो, तिथं आम्ही प्रामाणिक राहतो. शरद पवारांच्या राजकारणाचं विक्टीम असल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे का? नाही, आता काही तो सगळा विषय आता संपलेला आहे. मला खरं म्हणजे दुःख आणि खेद वाटतो की मी एवढं प्रामाणिकपणे, मी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं. माझा दोष काय होता? पक्षाचा आदेश आला की तुम्ही मित्रपक्षाचं काम करा, मित्रपक्षांनी सांगितलं की आपण पुढं तुमच्या जागेच्या संदर्भातलं आम्ही तुम्हाला सहकार्य करू, या भूमिकेतून मी लोकसभेला काम केलं, आता माझा दोष काय? म्हणजे जिथं आम्ही प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या तसं पाहिलं तर माझ्यावरच अन्याय झालेला आहे आणि एवढा मोठा अन्याय झालेला आहे. आणि शेवटी मग जनतेने ठरवलं की आता हा अन्याय सहन नाही करायचा, आता आत्तापर्यंत तुमचं आम्ही ऐकत आलेलो आहे, आता तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे आणि म्हणून हा निर्णय घेतला. या सगळ्या अडचणींमध्ये सगळ्यात जास्त त्रास अजित पवार की शरद पवार? त्रास आता कसं आहे की मी अशा त्रासाला कुठल्या गोष्टीचा मी फारसा काही विचार करत नाही, कारण त्रास कुणाला होतो? जो त्रास करून घेतो त्याला त्रास होतो. मी कधी त्रास करूनही घेत नाही आणि माझा त्रासही कुणाला नसतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की सातत्यानं आमचं नेतृत्व किंवा मी कार्यकर्ता म्हणून मला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये हीच लोकं सातत्यानं आम्हाला अडचण निर्माण करतात, त्यामुळे आता तो मार्ग मी पूर्णपणे आता बदललेला आहे. त्यामुळं आता काही त्या मार्गामधले जे अडथळे होते तो त्यांचा मार्ग आणि त्यांचे अडथळे आणि तो त्यांचा आघाडी, त्यामुळं आता तिकडे जायचा काही विषय नाही. आपला रस्ता बदललेला असल्यामुळं इकडे आमचा आता 4 लेन हायवे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. शिवसेना आणि भाजप यांनी तुम्ही सत्तेमध्ये असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केले होते अनेक वेळा भ्रष्टाचाराचे, तर आता या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, लोकांना भ्रष्टाचारच आवडत नाही आता खरं म्हणजे, आणि सगळ्या देशाला माहिती आता भ्रष्टाचार कुणी केलेला आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये आता इतकी जागरूकता लोकांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, माहितीचा अधिकार आहे, मीडिया आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे, पब्लिक लिटिगेशन्स आहेत, PIL आहेत, त्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये ज्याला कुणाला काम करायचं आहे त्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवूनच काम केलं पाहिजे आणि जे कोणी चुकीचं वागतील ते त्यांची त्यांना ते साधारणतः भोगावं लागेल. आता इथून पुढचं व्हिजन नक्की काय आहे तुमचं? आता विजन असं आहे की एकतर मी कुठली आट न घालता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. फक्त एकच मागणी केली मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि प्रांताध्यक्ष चंद्रकांत दादांच्याकडे की माझा मतदारसंघ जो आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व आम्ही 1952 सालापासून करतो आहे आणि एक ऋणानुबंध आहे लोकांचा, 3-3, 4-4 पिढ्यापासून त्यांचे आमचे जनसंपर्क आहेत, तर त्या लोकांची जी सार्वजनिक विकासाची जी कामं आहेत, मग दुषितेचा पाण्याचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, उद्योगधंदे असतील, महिलांना रोजगार असेल, युवकांच्यासाठी स्किल मॅनेजमेंटचे प्रोग्रॅम्स असतील किंवा आरोग्याच्या बाबतीतले काही फॅसिलिटीचे विषय असतील, तर ह्या सगळ्या विषयामध्ये सरकारकडून पूर्णपणे ताकद मिळावी आणि केंद्र आणि राज्य सरकारचा जो निधी आहे तो डायरेक्ट थेट लाभार्थीपर्यंत कसा मिळेल हा माझा प्रयत्न आहे. अजूनही आमच्या मतदारसंघामध्ये मागासवर्गीय वर्ग आहे, अल्पसंख्याक आहे, हरिजन आहे, गिरिजन आहे, जे छोटे छोटे असे लहान लहान समाज आहेत ह्यांच्यापर्यंत अजून विकास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोचवायचा आहे, तर ते काम सरकारमार्फत व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि
पक्ष संघटना भविष्य काळामध्ये जी काही जबाबदारी देईल आणि जे काय मी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी करू शकेल ते इथून पुढे माझं प्राधान्य राहील. असा एक आरोप तुमच्यावर केला जातो की मुळातच इन्कम टॅक्सची चौकशी सुरू झाली म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, या आरोपाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? कुठला इन्कम आहे सांगा मला तुम्ही. मला कुठली नोटीस नाही, माझी कुठली चौकशी नाही. आणि जर असं कोणा आरोप करत असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं. इन्कम टॅक्स कोणाला लागतो? ज्याचा चुकीचा इन्कम असेल त्याला इन्कम टॅक्स लागतो. मी टॅक्स पेअर आहे, माझे सगळे अकाउंट्स आहेत. मला काही अशी कुठली नोटीस आलेली नाही, कुठलं पत्र आलेलं नाही. हे काही राजकीय आरोप असतात सांगतो तुम्हाला, ते 2 दिवसापुरते असतात. ते बोलणार काय आता, अशा प्रकारचे ते आरोप होतात. त्यामुळे तशी कुठल्याही प्रकारची माझ्यावर कुठली नोटीस नाही, काही नाही, काही नाही, आणि सगळ्याला माहिती आहे. इथून पुढे आपलं धोरण नक्की महाराष्ट्रासाठी कसं असणार आहे? महाराष्ट्राचं सर्वांगीण विकास व्हावा आणि महाराष्ट्रातल्या जे सगळे काही जे समाज आहेत त्या समाजाची उन्नती व्हावी आणि एक प्रगतशील महाराष्ट्र ह्या राष्ट्रामध्ये उभं राहावं, यासाठी जो काय माझा थोडाफार अनुभव आहे प्रशासनामधला आहे किंवा कामातला आहे त्याचा निश्चितच मी पक्ष संघटनेसाठी उपयोग करून देईल. धन्यवाद सर, इतक्या व्यस्त कामांमध्ये आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर बोललात त्याबद्दल धन्यवाद. इथेच थांबूया.